नमस्कार मुलांनो, मागच्या व्हिडिओ मध्ये आपण वस्तूंच्या वजनाची तुलना करायला शिकलो. ह्या व्हिडिओ मध्ये आपण अजून काही मनोरंजक उदाहरणांमधून ह्याबद्दल अजून जाणून घेऊया. भोला, गोलू आणि शेरखान शाळेतून परत येत आहेत. शेरखान पटापट चालत आहे, गोलू त्यापेक्षा थोडा मागे आणि भोला सगळ्यात मागे चालत आहे. शेरखानने भोलाला विचारले की तो इतक्या हळू का चालत आहे. तेव्हा भोला त्याला म्हणाला की त्याचे दप्तर सर्वात जड आहे, म्हणून तो सर्वांपेक्षा हळू चालत आहे. शेरखान म्हणाला की त्याचे दप्तर सर्वात जड आहे. तेव्हा गोलू त्या दोघांना म्हणाला की त्याचे दप्तर सर्वात जड आहे. तेव्हाच बडबोले काका तिथून जात होते. त्यांनी त्या तीन मित्रांना भांडताना पाहिले. जेव्हा त्यांनी त्यांच्या भांडणाचे कारण विचारले तेव्हा त्यांना कळाले की त्यांच्यातील प्रत्येकाला वाटत आहे की त्याचे दप्तर सर्वात जड आहे. काकांनी त्यांना सांगितले की एक पद्धत आहे ज्यावरून त्यांना समजेल की कोणाचे दप्तर खरंच सर्वात जड आहे. काका त्या तिघांना घेऊन आपल्या घरी आले आहेत. काकांजवळ एक मोठा वजन काटा, वेइंग बॅलन्स आहे. काका काही चेंडू पण घेऊन आले. आधी काकांनी अशा प्रकारे वजन काटाच्या एका प्लेटवर शेरखानचे दप्तर ठेवले. आता काकांनी वजन काटाच्या दुसऱ्या प्लेटवर अशा प्रकारे एक एक करून चेंडू ठेवायला सुरुवात केली. काकांनी वजन काटावर तोपर्यंत चेंडू ठेवले जोपर्यंत वजन काटाच्या दोन्ही प्लेट समान पातळीवर नाही आल्या. मुले काही समजू शकली नाहीत. तेव्हा काकांनी त्यांना समजावले की जेव्हा वजन काटाच्या दोन्ही प्लेट्स समान पातळीवर येतात ह्याचा अर्थ होतो की दोन्ही प्लेट्सवर ठेवलेल्या वस्तूंचे वजन, वेट समान आहे. जेव्हा काकांनी त्या चेंडूंना मोजले तेव्हा त्यांना कळले की वजन काट्याच्या प्लेटमध्ये 13 चेंडू होते. मुलांनो, तुम्हाला ह्याचा अर्थ माहित आहे का? ह्याचा अर्थ शेरखानच्या दप्तराचे वजन 13 चेंडूंच्या वजनाएवढे आहे. आता काकांनी तराजूवरून शेरखानचे दप्तर काढले आणि चेंडू पण काढले. आता वजन काटावर एका बाजूला काकांनी भोलाचे दप्तर ठेवले आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा एक एक करून चेंडू ठेवायला सुरुवात केली. पुन्हा एकदा दोन्ही प्लेट्स समान पातळीवर आल्या, पण ह्या वेळी प्लेटमध्ये 20 चेंडू होते. ह्याचा अर्थ काय झाला मुलांनो? होय, ह्याचा अर्थ भोलाच्या दप्तराचे वजन 20 चेंडूंच्या वजना एवढे आहे. आता शेवटी काकांनी गोलूच्या दप्तराची तराजूने तुलना केली. ह्यावेळी जेव्हा प्लेट समान पातळीवर येऊन थांबल्या तेव्हा एका प्लेटमध्ये 17 चेंडू होते. याचा अर्थ गोलूच्या दप्तराचे वजन 17 चेंडूंच्या वजना एवढे आहे. मुलांनो, इथे तिघांच्या दप्तरांच्या वजनाबरोबर चेंडूची संख्या लिहिली आहे. आता तुम्ही सांगू शकता का की कोणाच्या दप्तराचे वजन सर्वात जास्त आहे?
तुम्ही पाहिजे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता. शाब्बास मुलांनो, तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. इथे सर्वात जास्त चेंडूची संख्या 20 चेंडू भोलाच्या दप्तराच्या वजनाबरोबर आहे. म्हणून भोलाच्या दप्तराचे वजन सर्वात जास्त आहे. आणि सर्वात हलके कोणाचे दप्तर आहे? अगदी बरोबर, सर्वात हलके दप्तर शेरखानचे आहे, कारण त्याच्या दप्तराबरोबरच्या चेंडूंची संख्या 13 सर्वात लहान आहे. मुलांनो, तुम्ही ह्या वजन काटा पाहून सांगू शकता का की ह्या दोन वस्तूंमधील कोणती वस्तू जास्त जड आहे? हो, पाण्याच्या बाटलीचे वजन 2 चेंडू एवढे आहे आणि जेवणाच्या डब्याचे वजन 1 चेंडू एवढे आहे. म्हणून पाण्याच्या बाटलीचे वजन जेवणाच्या डब्याच्या वजनापेक्षा जास्त आहे. काकांनी मुलांना वजन काटाचा उपयोग करून वस्तूंच्या वजनाची तुलना करायला शिकवले. शेवटी शेरखान आणि गोलूने मान्य केले की भोलाचे दप्तर खरोखरच त्या दोघांच्या दप्तरापेक्षा जड आहे. हे कळल्यावर शेरखान आणि गोलू भोलाला म्हणाले की ते काही अंतर त्याचे दप्तर घेऊन चालतील आणि भोलाला त्याच्या दप्तराचे वजन उचलायला मदत करतील. मुलांनो, तुम्ही देखील आपल्या मित्रांची नेहमी मदत करा. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून वस्तूंच्या वजनाची तुलना करायला शिकलो. पुढील व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याशी संबंधित काही चुकीचे गैरसमज पाहूया.